नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समाधान कोळेकर, आपल्या जय किसान जय जवान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज दिनांक 12/11/2023 वार रविवार. आज आपण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा सांगोल्याचा जनावरांचा बाजार, तर या बाजारामध्ये प्रामुख्यानं आज आपण बैल बाजार लहान मोठं सर्वच बैल असतील तर आपण बैल बाजार बघणार आहे. तर बैलांच्या कशा पद्धतीनं खरेदी विक्री चालला ही माहिती आपण जाणून घेणार आहे. तर तुम्ही जर आपले चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीचं बटन क्लिक करा की आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे जेणेकरून सर्व अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोचेल. तर काल परवा एक पाऊस झालेला आहे, पण या पावसाचा काही फरक पडणार नाही एवढा फारसा, दुष्काळजन्य परिस्थिती आहे. तर अशा पद्धतीनं आजचा जो सांगोलचा बैल बाजार कसा आहे, त्यांची खरेदी विक्री कशा पद्धतीनं होत्या हे आपण जाणून घेणार आहे. ही खोंड आहे बघा, शेतकऱ्याचा खोंड आहे, आदत खोंड आहे. तर या बेळगावच्या शेतकऱ्यांनी या खोंडाची खरेदी केलेली आहे, फक्त 20,000 रुपयेमध्ये खरेदी केलेली. हां, 20 दिला आहे. पायाला पण चांगला आहे, काळ्यांना के द्या बट्टा बस्तर काय नाही, आणि खिलार खोंड आहे. 20,000 रुपयेची विक्री झालेली आहे. मागचा तुमचाच काय मामा तो मागचा? पण अगदी 8 ते 9 महिन्याचा वासरू आहे बघा, खिलार वासरू आहे. 22,500 रुपये या वासराची खरेदी केली आहे. चांगला आहे पण वासरू, पायाला निटास आहे, काळा आहे पाय. हा, हे मोठ्या मापाची बैल तुम्ही बघू शकता, गुलाल टाकलेला आहे. जरा ते ही ऐकले दे का विकायला आणले दे, हा काय कळायला मार्ग नाही. तर काही शेतकरी पण जागेवर उपस्थित नाहीत, परंतु जोड चांगले, अगदी मोठ्या मापाची, जी मशागतीची कामं करण्यासाठी प्रामुख्याने या बैलांचा महत्त्वाचा उपयोग केला जातो. मोठ्या मापाची बैल आहेत, काही शर्यतीसाठी पण उपयोग केला जातो. हा खोंड विकायसाठी आलेले. तर या खोंडाच्या अंगावर जी बारीक बारीक स्पॉट आहे तुम्हाला दिसतात, लंपी झालेला खून गेलेला आहे लंपी, तर जुना अगोदर लंपी झालेला आहे, त्यामुळे ह्याच्या अंगावरची डाग तुम्ही बघू शकता. चालू ह्याला लंपी नाही, परंतु खून गेलेला लंपी आहे, त्यामुळे ह्याच्या अंगावरचं अशा पद्धतीनं स्पॉट आहे तुम्ही बघू शकता. अगदी कडक रक्ताचा बैल आहे, पळून मारायला येते बघा. ही वासरू बघू शकताय तुम्ही, खिल्लार वासरू आहे. 17,000 रुपये किंमत सांगितली बघा. शिंगाला जुळकाय जरा, रंगानं कोसा आहे, पाया बियाला चांगला आहे, पर शिंगाला जुळलेला आहे. 17,000 किंमत सांगितली बघा. आता ही खोंड तुम्ही बघू शकताय, वर्षभराचा खोंड असेल, आदत आहे, पायाला आहे बरा आहे, पण बट्टा बस्तरीचा आपल्याला आता काय चालू आहे समजत नाही. 10,000 किंमत सांगते ती, 7.5 मागणी चालू आहे. हे 8 ते 9 महिन्याचं वासरू आहे बघा, पाया बियाला मजबूत आहे आणि भुजार आहे. तर या दादाने ही जी वासरू आहे का नाही, 26,000 रुपयाला खरेदी केली, पुण्यात जाय ती. तर प्रामुख्यानं शर्यतीसाठी याचा उपयोग करणार आहे ती. तर पुण्याच्या दादाने ही जी 26,000 रुपयाला खरेदी केली आहे सांगोलच्या बाजारात. ही जी दावण आहे ती वळू बैल आहेत बघा, गुलालानं लाल भडक केलेली आहे, वळू बैल आहेत. प्रामुख्यानं ब्रिडिंगसाठी या बैलांचा उपयोग केला जातो तुम्ही बघू शकताय. दुषित चौशी बैल असतील असा एक माझा अंदाज आहे, तर मालक पण उपस्थित नाहीत. तर ही समोर दिसणारी बैल बघू शकताय, मोठ्या मापाची, आऊत कामासाठी प्रामुख्याने आणि शर्यतीसाठी पण याचा उपयोग केला जातोय. या बैलांचा व्यवहार चालू आहे. तर घेणला काही काय आणला होता सकाळी 18,000 रुपयाला विक्री झाली. कोस किल्लार वासर आहे बघा, बोल.
لحن وصرة بقى يتشار بزمان نزو وصرة يبن وصرة جاء كريزة جاء لحن وصرة يبن درانسر لك كريزة جاء بقى سلا تمار تم جاتا جاتا بجي سلا साढ़े दहा चं टाइमिंग आहे तर बैल बाजार पण अतिशय कमी भरलेला आहे बैलांची किमती पण कमी आहेत كالا كبيلا ولا يبغى موراي لوكيور باندراي